डीडीएस बिल्डकॉन मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या ग्राहकांच्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास सिंधुदुर्ग वासियांच्या सेवेसाठी इथे तुम्हाला मिळेल अवघ्या 14.5 लाखात तुमच्या हक्काचं घर. कुडाळ बस स्थानक अवघ्या 3 मिनिटांच्या अंतरावर, कुडाळ रेल्वे स्टेशन अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर. स्वच्छ हवा, निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात पाणी न भरण्याचं सुरक्षित आणि शांततेचं ठिकाण अर्थात ज्ञानेश्वरी. आमचा पत्ता ज्ञानेश्वरी केळबाई मंदिर नजीक कुडाळ. संपर्क 88 79 18 18 27. चिन्मय, उद्धव बाळासाहेब ठाकरे राजापूर येथे विरोधकांच्या भेटीला येणार आहेत, नेमका कसा दौरा असणार आहे? नक्कीच प्रशांत, उद्धव बाळासाहेब ठाकरे सुरुवातीला साखरकुंभे या ठिकाणी हेलिपॅडनं त्या ठिकाणी उतरणार आहेत आणि त्यानंतर थेट बारसू कातळ शिल्प, बारसू इथे जी कातळ शिल्प आहेत त्या कातळ शिल्पांना भेट देण्यासाठी येणार आहेत आणि त्यानंतर थेट गिरमादेवी कोंड या ठिकाणी सभामंडपाचं देखील आयोजन करणार आहेत. त्या सभामंडपामध्ये गिरमादेवी कोंड या ठिकाणी सभामंडप जो उभारण्यात आलेला आहे त्या सभामंडपामध्ये ते सर्व विरोधक जे आहेत, सगळे ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स, उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे फ्लेक्स देखील जागोजागी लावण्यात आले आहेत. माननीय श्री उद्धव ठाकरे साहेब आपलं राजापूर नगरीत स्वागत, अशा प्रकारचे फ्लेक्स जे आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. एकंदरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे आज राजापूर वासियांशी नेमका कसा संवाद साधतात हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. प्रशांत, तिकडे सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच प्रशांत, मोठ्या संख्येनं जे विरोधक जे आहेत, ग्रामस्थ जे आहेत, ते उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. मोठ्या संख्येनं जे विरोधक आहेत या ठिकाणी जमा झालेले आहेत उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या संख्येनं पोलीस यंत्रणा जी आहे ती देखील तैनात करण्यात आली आहे. आता उद्धव ठाकरे थोड्याच वेळात साखरकोंब येथे उतरले आहेत, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल देखील होतील, त्यावेळी नेमकं आपलं समजणार आहे नेमकं काय या ठिकाणी होणार आहे ते. प्रशांत धन्यवाद आपण सांगितलं माहितीबद्दल. ओके धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.